आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आज खरं म्हणजे ऐतिहासिक या शिरोळ गावामध्ये रयत क्रांती संघटनेचा पहिला मेळावा होत आहे. या मेळाव्याला या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील तमाम लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सदाभाऊंचा रयत क्रांती संघटनेचा मेळावा इचलकरंजी शहरामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तानं झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रयत क्रांती संघटनेच्या या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये शाखा निघायला चालू झाल्या. सदाभाऊंनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली 25 ते 30 वर्ष काम केलं. तमाम शेतकऱ्यांच्या पर्यंत सदाभाऊंचा आवाज गेला. राज्यातील तमाम शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका सदाभाऊंनी केली आणि दरम्यानच्या काळामध्ये सदाभाऊंना मंत्रीपद मिळालं आणि काही लोकांनी कुटील कार्यस्थान करून सदाभाऊंना मंत्रीपदावर काढून टाकावं, सदाभाऊंना खाली खेचावं या भावनेतून सदाभाऊंना काढण्याची भूमिका घेतली. आणि मग सदाभाऊंच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारले, सदाभाऊंच्यावर वेगवेगळे आरोप केले आणि सदाभाऊंची हकालपट्टी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना, सामान्य माणसांना ते दुःख व्हायला लागलं की सदाभाऊ एक प्रामाणिक माणूस आहे, सच्चा माणूस आहे, या माणसाला काढणं म्हणजे आपल्याला दुःख होण्याचा दुःख व्हायला लागलं. हे सगळ्यांनी टीव्हीवर बघायला लागले, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा बघायला लागला आणि आम्हाला असं वाटायला लागलं की एक सामान्य माणसावर अन्याय होत असेल, आम्ही सुद्धा त्या सामान्य माणसाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. म्हणून आमच्यासारखे अनेक तरुण कार्यकर्ते सदाभाऊंच्या संघटनेकडे वळायला लागले. आणि मग सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेची स्थापना करतेवेळी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की दादा, आपण राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचंय, शेवटच्या शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचायचंय, शेवटच्या कामगारापर्यंत पोहोचायचंय. मग ते शेतमजूर असेल, यंत्रमा कामगार असेल, फाउंड्रीत काम करणारा कामगार असेल, चांदी उद्योगात काम करणारा माणूस असेल, किंवा पानपट्टीवर खोकं चालवणारा माणूस असेल, किंवा सायकल दुकानातला कामगार असेल, या सगळ्यापर्यंत रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पोहोचायचं आहे. राज्यातल्या सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून मी जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत माझ्या मंत्रिमंडळातून जे काय मिळवायचं आहे ते सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवायची भूमिका या रयत क्रांती संघटनेची आहे. आणि मग आम्हाला मुंबईमध्ये सदाभाऊंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि आम्ही सगळे कार्यकर्ते 50 वर कार्यकर्ते राज्यभर फिरायला लागलो आणि राज्यातल्या विभागाविभागामध्ये प्रत्येक विभागाचा अध्यक्ष निवडायला चालू केलं. त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचे अध्यक्ष वेगळे नेमले, खानदेशाचा अध्यक्ष नेमला, पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष नेमला, कोकणाचा अध्यक्ष नेमला आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष नेमले. आणि त्यांना सांगितलं तुम्ही जिल्हा जिल्हा अध्यक्षाची निवड करा आणि जिल्हा अध्यक्षांना सांगितलं तालुका तालुका अध्यक्षाची निवड करा. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या सत्तेचा फायदा तळातल्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. सदाभाऊ राज्यातल्या कानाकोपऱ्या स्वतः फिरू शकत नाहीत, म्हणून आमच्यासारख्या सैनिकांना तयार केलेला आहे, त्या सैनिकांच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचायची भूमिका आता सागर भाऊंनी या ठिकाणी सांगितलेली आहे. या शिरोळ तालुक्यामध्ये 54 गाव आहेत. मी आणि सागर भाऊ गेली 15 दिवस गाव आणि गाव पिंजून काढलं. या प्रत्येक गावामध्ये अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांची लिस्ट आम्ही तयार केलेली आहे. आणि या 54 गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणंद रस्त्याचे प्रश्न आहेत, हॉस्पिटलचे प्रश्न आहेत आणि या शिरोळ गावचा तरी नगरपालिकेचा प्रश्न आहे, अनेक दिवसापासून प्रलंबित. आता शेवटचं आम्हाला निवेदन देण्यात आलं की मुख्यमंत्र्याकडे बैठक लावून ताबडतोब विहार शिरोळला नगरपालिकेमध्ये रूपांतर करा. परवाच या जिल्ह्यामधली उपरी नगरपालिका झाली, त्या नगरपालिकेमध्ये पुन्हा एक पॅनल निवडून आपलं भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आदरणीय सदाभाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावून या शिरोळीला सुद्धा नगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याची तात्काळ गरज आहे. म्हणून असे अनेक काम आहेत. आज आम्ही सकाळी शिरदवाडला गेलो, त्या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी भाऊंनी स्टेजवरच त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून सांगितलं तुला करायचं नसेल तर तात्काळ तू याच्यातून बाजूला हो, आम्ही दुसरी कॉन्ट्रॅक्टर नेमतो. त्याच ठिकाणी सीओला फोन करून भाऊंनी सांगितलं की या कॉन्ट्रॅक्टरच्या वर फौजदारी दाखल करा, जर हा काम करत नसेल तर याच्यावर फौजदारी दाखल करून त्याच्या संपत्तीची चौकशी करा. हे भाऊ काम करत आहेत, अनेक ठिकाणी भाऊंच्यावर करत असताना अनेक अनुभव आलेले आहेत मला.
मी परवा बुलढाण्याला गेलो होतो. याच्यापूर्वी अनेक मंत्र्यांचे अनुभव घेतलेले आहेत. अनेक मंत्री कॅबिनेट मंत्री फार एन्जॉय करत असतात, विमानानं फिरत असतात, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बेंगलोर मुंबई दिल्ली गोवा या ठिकाणी एन्जॉय करत असतात. पण सदाभाऊ खोत एक सामान्यातला सामान्यातला सामान्य शेतकरी आहे. तो सदाभाऊ साध्या बंगल्यावर आपल्या बेडरूम मध्ये बेडवर सुद्धा झोपत नाहीत. अनेक वेळा खाली झोपायची भूमिका सदाभाऊंची आहे. असा प्रामाणिक मंत्री आपल्याला मिळालेला आहे. म्हणून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या पर्यंत, शेतमजुरांच्या पर्यंत, या कोल्हापुरातल्या सगळ्या गावापर्यंत पोहोचायचं आहे. या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला एक सेंट्रल ऑफिस करायचं आहे. म्हणून शहाजी गावडेंच्या नेतृत्वाखाली शिरोळमध्ये पहिलं ऑफिस मगाशी एक तासापूर्वी भाऊंच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. या शिरोळ तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नाच्या बाबत आपलं 24 तास ऑफिस उघडं असेल. त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत असेल, सामान्य शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, एखादा हॉस्पिटलचा पेशंट असेल, या सगळ्यांनी या ऑफिसमध्ये येऊन आपली तक्रार नोंदवायची आहे, आपला अर्ज द्यायचा आहे. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला न्याय द्यायची भूमिका घेतलेली आहे. सदाभाऊ स्वतः त्या ऑफिसमध्ये महिन्यात एकदा येणार आहेत. सागर भाऊ त्या ठिकाणी 15 दिवसात 2 दिवस येणार आहेत. आणि मी स्वतः आठवड्यातनं 2 दिवस या ऑफिसमध्ये बसणार आहे. आणि या शिरोळ तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे प्रश्न सोडवायची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. या रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारच्या 147 योजना आहेत. त्या 147 योजना प्रत्येकांच्या हातात पॉम्पलेट दिलं जाईल, त्याचं बुकलेट छापून दिलं जाईल. 147 योजना कुणालाही माहिती नाहीत, पण या आम्ही तुम्हाला हातात देणार आहोत. त्या योजना तुम्ही वाचायच्या आहेत. त्यातल्या कुठल्या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तुम्ही ठरवायचा आहे आणि आमच्या कार्यालयामध्ये यायचं आहे. त्या योजनेचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी करणार आहोत. परवाच एका आमच्या मित्रांनी कोणीतरी पत्रक काढलं आणि सुरेशदादा पाटील रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत. ऊ म्हणजे उसाचा ऊ सुद्धा त्यांना माहिती नाही अशा पद्धतीचं त्या निवेदनामध्ये लिहिलं होतं. कोणतरी एक वाटारे म्हणून एक मुलगा आहे, त्याच्या नावान पत्रक आलं होतं. मी त्याला आणि त्याच्या नेत्याला सुद्धा आव्हान करतो, मी माझा 5 एकरचा ऊस प्रत्येक वर्षी 70 टनाचा अवरेज काढून या दत्तसाखर कारखान्याला घालतोय. मी गेली 25 वर्ष ऊसाची शेती करतोय. त्या कदाचित त्या माझ्या छोट्या कार्यकर्त्याला माहिती नसेल. ज्यांनी मेट्रो वाचवण्यासाठी सदाभाऊंचा आधार घेतला असं म्हटलं, त्या सुद्धा माझ्या मित्राला सांगायचं आहे. मेट्रो मध्ये 3000 लोक काम करतात, 1000 महिला गार्मेंट वर काम करतात. मेट्रो कधीही कुणाला वाचवण्यासाठी कधी मदत मागणार नाही. मेट्रो मध्ये अनेक लोकांना रोजगार देण्यासाठी मेट्रोचा हात पुढा असेल. अशा सुद्धा काही बोगस बातम्या काही करून अफवा उठवून आमची बदनामी करायचा प्रयत्न करतात. मागच्या वेळा भाऊ या ठिकाणी मी लोकसभा लढवली, अखंड मराठा आरक्षणाचं काम केलं, कधी जातीवाद केला नाही. कुठल्याही माणसानं विचारावं, कुठल्याही माणसानं सांगावं सुरेश पाटील जातीवाद करून मतं मागायला आला होता काय? कधीही जातीवाद केला नाही. आणि सदाभाऊंनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे, रयत क्रांती संघटनेमध्ये सगळ्या जातीचे लोक असले पाहिजेत, सगळ्या जातीला न्याय द्यायची भूमिका तुमची असली पाहिजे. रयत क्रांती संघटनेमध्ये 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदार असले पाहिजेत ही सदाभाऊंची आम्हाला सांगणं आहे. आणि त्याच धर्तीवर आम्ही काम करतोय. कधी आयुष्यात जातीवाद केला नाही, जातीवर कधी मतं मागितली नाहीत. योगायोगानं मराठा आरक्षणाचं काम केलं, 10 वर्ष चांगली रंगत गेली आणि मग भव्य असे मोर्चे मुखमोर्चे राज्यभर निघाले. त्याचाच परिणाम म्हणून आमच्या त्या मोर्चाला स्वरूप मिळालं आणि मराठा आरक्षणाचा सुद्धा मार्ग व्यवस्थित भाऊंच्या माध्यमातून भविष्यात निघाल. आज रयत क्रांती संघटनेचा प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा आमच्यावर जातीवादीचे त्याने आरोप केले, पण आम्ही कधी जातीवाद केला नाही. या शिरोळ तालुक्यातल्या आम जनतेला माहिती आहे, या तालुक्यामध्ये भरपूर मराठा समाज आहे मोठ्या प्रमाणात, या सगळ्यांना माहिती आहे. या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचं या ठिकाणी कार्यालय आहे. मी या ठिकाणी आज तुम्हाला आवाहन करतो, नुसता शिरोळ तालुका नाही, कोल्हापूर जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्र असेल पुरा, मुंबई असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र सोडून विदर्भ असेल, या सगळ्या भागातल्या कुठल्याही माणसानं साधा फोन करून बघावं, त्याच्या फोनला उत्तर मिळेल आणि त्यानं सांगितलेल्या कामाचा सुद्धा पाठपुरावा केला जाईल. एवढं त्या ठिकाणी सांगतो. आदरणीय सदाभाऊंना या व्यासपीठावर बोलायचं आहे. या व्यासपीठावर बोलण्यासाठी, या लोकांना बोलवण्यासाठी, इतकी गर्दी करण्यासाठी ज्या ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केली, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.